बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा रात्र झाली तसं घराघरातून रॉकेलच्या चिमण्या पेटल्या प्रकाशाचं लांब लचकपट्ट इथं तितं असं अंतरावर पसरलं होतं काळ्या कुट्ट अंधारात रस्त्यावर तेवढाच उजेड दिवाळीच्या थंडीला सुरुवात झाल्यानं पोराटोरांचं पुंजकर रस्त्याकडला चगाळ गाडी पेटवून धग शेकत होतं बजरंगाचं बैलगाडीच्या चाकाच्या धावा ओळायचं चा काम रात्रीसुद्धा चाललंच होतं धावा तापवायला पेटवलेल्या शेणीच्या भोवती माणसांचं कोंडाळं गप्पा मारीत बसलं होतं फांदीवरच्या माकडासारखी थोडी पाठ शेकत होती तर थोडी जवळ तोंड करून हातपाय पसरून बसलेली कुठल्या अशा घरात दिवाळीत म्हणण्याच्या गाण्यांचा सूर पुरीने धरला होता आवाजावरून त्या गोल गोल रिंगण धरून फिरत असाव्यात भुईमुख टोकणू नगं म्हणून समद्या गावानं सांगितलं पर ऐकला नाहीच डुकरं आता एक शेंग पदरात पडू द्यायची नाहीत धगाला पाठ गीत कडूकरचा कोंडीबा लांब सुरू काढीत बोलला पिकात अशी डुकरं घुसायला लागली तर कसं निभायचं कुठंवर माणसानं टिकायचं तानाजी चिंतेच्या सुरात बोलला औंधा पीक लय भारी आहे झुंजळ आणि ऊस काय माजलाय म्हटलास ते समज जाऊ द्या उद्याच्या शर्यतीचं बोला यसबानं मध्येच डोकं वर काढलं अ शर्यत ती रसली तान्या तुझं डोकं आहे का ठिकाणावर अरे उद्याच्या दिवाळी पाडव्याला सांगलीचं मैदान भरणार आहे ना की र माझ्या डोक्यातच नाही बघ तुझ्या डोसक्यात काय असतंय कांदा भरल्यात नुसतं कोंडीबानं कळ काढली तू आण सांभाळून बोला माझं शान पण मला चांगलं माहिती आहे तुम्ही शिकवायची गरज नाही तानाजी उसळून बोलला ए शाण्यानू फुरं करा तुमचं भांडण मुद्द्याचं बोला उगीच फाटफोडीत बसू नका बाळूनं समजावणीचा सूर धरला अकरुंदवाडच्या गणपतराव पोमाजींचा गोड्याळ हाय म्हण या शर्यतीत अरे नुसता हाय नाही अन्या हरण्याची जुडी यावर्षी हायट्रिक करणार आहे म्हण म्हणजेच इंग्लिश शब्द वापरू नको तान्या अरे हायट्रिक काय हाय माहिती तरी आहे काय तुला कोंडीबा पुन्हा माझा शानपणा काढलास आत्ता मी आप्पा बसणार नाही सांगून ठेवतो तानाजी बोलला पुन्हा तेच काय तुमचं बेरक्या जातीचीच हायसा भाडव्यानु नाही समजून घ्यायचं तुम्ही बाबू जरा रागानंच बोलला तशी समधी शांत झाली आणि पोमाजे मामांच्या गोड्यावर एक एक करून बोलू लागली अरे पोमाजे मामा अन्या हरण्याची लई निगा राखत्यात म्हण अन्या हरण्या त्यांचा जीव की प्राण हाय पोरावानी जपत्या था त्यासनी अरे पोरांचं काय घेऊन बसला तर हाताच्या फुडामणी जपत्यात म्हण तान्या उत्साहानं बोलला अरे आणण्या हरण्याचं मालकावरचं प्रेम ऐकशिला तर चाट पडशिला मैदानावर ही जोडी उतरली की काय वेगळंच चा वार त्यांच्या अंगात शिरते बघा काय बी करून पहिला रंग घेऊन सगळ्यांच्या अगोदर पट्टा शिवायचा आणि मालकाची शाबासकीची ताप पाठीवर पाडून घ्यायची ह्याच्यातच या मुख्या प्राण्यांना आनंद वाटतो अन्या हरण्या पळायला लागली की बैलगाडी नव विमानच पळालंय असं वाटायला लागतं कोंडीबा उत्साहानं बोलला उद्याची शर्यत बघायची अरे लाखभर लोक टी व्ही फुडारी अन्या हरण्याचं मैदान बघायला येणार आहेत म्हण अरे नुसतं मैदानच गाजवत नाही गोड्या पर मालकाच्या मायेच्या कसोटीला बी तसाच उतरतो या जवळच्या गोड्याळ गावातून पोमाजी मामाने गोड्याळ आणलंय म्हणून आणण्याचं नाव गोड्याळ पडलंय वय वय तसाच इतिहास आहे गोड्याळ नावाचा रात्र खूपच चढली तर ही गप्पांची रंगत कमी होत नव्हती साऱ्या गप्पा गोड्याळ आणि पोमाजी मामा यांच्या भोवतीच फेर धरून होत्या पावसाने जोर धरला होता विजा कडाडत होत्या कानाचे पडदे बसतील असे आकाश गाजत होते महिनाभर तुंबून राहिलेला पाऊस एका न ओतत होता गटारे भरून वाहत होती रस्त्याकडेचे पाट दुतडी भरले लहान मोठे ओढे बेफामपणे खळखळू लागले हळूहळू नदीला पाणी चढू लागलं नदीला पूर चढला दुपार करंडली तसं पावसाला वेड लागलं तो अधिकच जोरानं कोसळू लागला वेगाने वाहणारी नदीचं पाणी आता घुंगावू लागलं थोड्याच वेळात नदीचं पात्र एवढं विस्तारलं की पोमाजे मामांच्या शेतातील घराच्या पायरीला पाणी चुबुक चुबूक नाचू लागलं पोमाजी मामाना झोप लागली होती प्रकृतीची थोडीशी तक्रार राहिल्यानं डॉक्टराने दिलेलं औषध घेतल्यानं त्यांना लागलेल्या झोपेत वाढलेल्या पावसाची जाणीवही झाली नव्हती वाढत्या पावसाकडं आणि पाण्याकडं गोड्याळ टक लावून पाहत होता वाढत्या पुराची कल्पना गोड्याळा आली निवांत बसलेल्या जागेवरून तो ताडकन उठला त्यानं गळ्याचं दावं काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला ते शक्य होत नव्हतं आपला मालक पुरात सापडणार या जाणीवनं गोड्ड्याळ्याची तगमग होत होती काय करावं त्याला सुचना आता त्यानं जोर जोरात सुरुवात केली गोड्ड्याच्या हंबरण्यानं पोमाजे मामाना जाग आली झोपीतून अचानक जागे झाल्यामुळं नेमकं काय झालं हे त्यांना समजच ना ताडकन ते जाग्यावरून उठले आणि गोड्ड्याकडे धावत गेले जवळ येताच गोड्याळ त्यांना चाटू लागला त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या पोमाज्यांना परिस्थितीची जाणीव झाली बाजूने पुराचे पाणी वाढत चालले होते त्यांनी वेगाने अन्या हरण्याला कासऱ्यातून मोकळं केलं आणि घरापासून दूर पुरापासून सुरक्षित ठिकाणाला पोचवण्यासाठी धावपळ केली अर्ध्या एक तासातच त्यांची पुरापासून सुटका झाली होती आता उंच टेकडावरून त्याने आपल्या शेतातील घराकडं पाहिलं ते घर हळूहळू वाढत्या पुरात दिसेनासं होत होतं पो माझ्या मामाने गोड्याळ्याकडं पाहिलं तो समाधानाने उभा होता गोड्ड्याच्या प्रेमाने गणपतरावांचा ऊर भरून आला नकळत त्यांचे डोळे भरून आले अशाच एका शर्यतीत गोड्याळ खूप वेगाने पळाला होता त्यानं शर्यत जिंकली परंतु त्याच्या पायाला दुखापत झाली बसणे उठणे चालणे गोड्याळा कठीण जाऊ लागलं पोमाजींनी गोड्याळासाठी दूर दूरचे नावाजलेले डॉक्टर आणले मालकाला आपल्यासाठी पडणारे कष्ट पाहून गोड्याळने चारा पाणी सोडला त्याने जणू काही प्राणत्यागाचाच निर्णय घेतला होता निष्पाप भावनेने मालकाकडे पाहताना त्याच्या डोळ्यातून सारखे पाणी वाहत होते गणपतराव काळजीत पडले गोड्याळनं चारा पाणी का सोडला याचं कोडं त्यांना सुट ना त्यांचा जीव कुठेच रमना जळी स्थळी काष्टी त्यांना फक्त गोड्याळच दिसत होता खूप विचार करून गोड्याळा अगदी निर्वाणीच्या भाषेत गणपतराव बोलले तू चारा पाणी करणार नशील तर मीही अन्नत्याग करीन पाहू कोण हरत ये पो माझे मामा बोलले आणि ते गोड्याळ्यासमोर ठाण मांडूनच बसले दिवस सरला रात्र वाढली पण घेतल्या निर्णयापासून गणपतराव तसूबरही हल्ले नाहीत घरच्यांनी खूप समजावून ही त्या ऐकायला तयार नव्हते मालकाची तगमग त्या मुक्या प्राण्याला समजली गोड्याळने गोठ्यातील चाऱ्याला तोंड लावले तसे गणपतराव समाधानाने उठले त्यांनी गोड्याळच्या सर्वांगावरून हात फिरवला पुढे अगदी मोजक्या दिवसातच गोड्याळ ठणठणीत बरा झाला पुन्हा पूर्वीप्रमाणेच तो मैदान गाजवू लागला मुक्का प्राणी आणि मालकातील या प्रेमाच्या कथांचे लोक कौतुकाने का चर्चा करू लागले बाबू साऱ्या मंडळींना गोड्याळ प्रेमाचं हे प्रसंग सांगताना सारेच अवाक झाले मगापासून भांडणारे लोक आता चिडे चुप्प झाले होते रात्र खूपच चढली तसे आपल्या गप्पांची मैफल आटोपती घेत उद्या गोड्याळ्याच्या मैदान एक सांगली मैदानाला उपस्थित राहण्याचं ठरवून एक एकानं तिथून काढता पाय घेतला सांगलीच्या मैदानात माणसांचा समुद्र उसळला होता पंढरपूरची गर्दी मैदान पाहण्यासाठी आली होती प्रत्येकाच्या तोंडात गोड्याळ हे एकच नाव घोळत होते तो कसा पळतो त्याची हॅट्रिक कशी होते ही एकच उत्सुकता तिथल्या लाखो शर्यत शौकिनांच्यात होती शर्यत पट्ट्यावर उभारलेल्या गोड्ड्याळ्याच्या पाठीवर पोमाजींनी प्रोत्साहनाची थाप मारली शर्यती सुटल्या हरणाच्या वेगाने गाड्या पळू लागल्या पोमाजे मामांची गाडी पाठीमागे राहिली होती गोड्याळचा वेग मंदावला होता साऱ्यांच्या काळजाचे ठोके चुकले गोड्ड्याची हॅटरी खुकणार म्हणून प्रत्येक जण चुकचुकला पण पोमाजेंना गोड्याळावर विश्वास होता तरीही त्यांच्या कपाळावर काळजीच्या आठ्या उमटल्या होत्या गोड्याळ आज असा नरम कसा हे एकच कस कोडे त्यांना पडले होते पुढच्या वळणावर गाड्या दिशेनाशा झाल्या वीस पंचवीस मिनटे सरली व्यासपीठावरून लांबवरच्या गाड्या दिसत होत्या एकच गाडी सर्वांच्या पुढं होती लोक पुढं पुढं सरकल्याने एकच गर्दी उसळली आणि अचानक पहिल्या क्रमांकाची गाडी पुढे आली साऱ्यांच्याच डोळ्यावर विश्वास ना हे घडलं कसं हा एकच प्रश्न सर्वांच्या तोंडावर होता गाडीनं पट्टा शिवला आणि गोड्याळ 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 अशा एकच आवाजाने सारा परिसर भरून गेला व्यासपीठावरील गणपतराव पुढे धावले थकलेल्या गोड्याळा त्यांनी मायानं कुरुवाळलं गोड्याळने हॅट्रिक करून पोमाजींचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवले होते गोड्याळ भूती जमलेली लाखो शर्यत शौकीनांची गर्दी गोड्याळच्या पराक्रमाकडे एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे पाहत होती गर्दीत हरवलेल्या गणपतरावांचा ऊर मात्र गोड्याळच्या प्रेमाने भरून आला होता पाण्याने भरलेल्या डोळ्याने त्यांना समोरची सारी गर्दी धुक्यातल्या चित्रासारखी दिसत होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत धन्यवाद आमच्या श्रोतेमित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि तेसुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद